नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रस्तावनेमध्ये आपण इष्टिकाच्युती, वृत्तच्युती व घन याचा विचार केलेला आहे. प्रत्यक्ष व्यवहारामध्ये त्याचा कसा उपयोग होतो हे आता आज आपण बघणार आहोत. सुरुवातीला जर विचार केला इष्टिकाच्युतीचा, तर इष्टिकाच्युतीला एकूण 6 पृष्ठ असतात. त्याची लांबी असते एल, एका पृष्ठाची रुंदी असते बी आणि उंची असते ई एच. असं जर असेल तर इष्टिकाच्युतीच्या उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ इष्टिकाच्युतीच्या उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ बरोबर 2 एल अधिक बी गुणिला एच. एल म्हणजे लांबी, बी म्हणजे रुंदी, एच म्हणजे उंची. इष्टिकाच्युतीचे एकूण पृष्ठफळ बरोबर 2 एल बी अधिक बी एच अधिक एच. त्याचप्रमाणे इष्टिकाच्युतीचे घनफळ बरोबर एल गुणिला बी गुणिला एच, लांबी गुणिला रुंदी गुणिला उंची. आपण दुसऱ्या आकृती बघणार आहोत घन. आता घनामध्ये काय असतं की लांबी, रुंदी आणि उंची हे सारखे असतात, म्हणजे एल बरोबर बी बरोबर एच. तर असं जर असेल तर अशा घनाचे घनाची कड जर एल असल्यास घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर 6L², घनाचे उभे पृष्ठफळ बरोबर 4L² व घनाचे घनफळ बरोबर L³. लांबी गुणिला रुंदी गुणिला उंची, एल गुणिला एल गुणिला एल बरोबर L³. तर अशा पद्धतीने आपल्याला घनाची ही 3 सूत्र या ठिकाणी आपण बघतो. आणि तिसरी आकृती आहे वृत्तचिती. वृत्तचितीमध्ये जर हा या ठिकाणी जो खालचा भाग आहे तो वर्तुळाकार आहे आणि वर्तुळाकार भागाची जर त्रिज्या आर असेल आणि लंबउंची एच असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला वृत्तचितीच्या 3 सूत्रांचा उपयोग आपण त्या ठिकाणी करू शकतो. वृत्तचितीच्या तळाची त्रिज्या आर व उंची एच असल्यास वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ बरोबर 2πRh. वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ बरोबर 2πR कंसात आर अधिक एच. आणि तिसरं वृत्तचितीचे घनफळ बरोबर πR वर्ग एच. तर अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी इष्टिकाचिती, घन व वृत्तचिती यांचे एकूण सुद्धा याचे तीन अशा 9 सूत्रांचा उपयोग आपल्याला प्रत्यक्ष जेव्हा आपण सराव संच 9.1 त्यावेळेला आपल्याला करायचा आहे.